सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळा या शैक्षणिक वर्षापासून लहान मुलांच्या ज्या शाळा आहेत ज्या चौथीपर्यंतच्या आहेत या 9 नंतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी, पहिलीपासून चौथी या सर्व वर्गांचा समावेश आहे आणि हा नियम सर्व शाळांना लागू आहे. म्हणजे गव्हर्नमेंट स्कूलला लागू आहे, त्याच्यानंतर एडेड स्कूलना आहे आणि प्रायव्हेट स्कूलनासुद्धा आहे. आणि याच्यामागचा उद्देश असा आहे की मुलांना पुरेशी झोप मिळावी. आपण जर एकदम लहान मूल बघितलं तर ते जवळजवळ 20-20, 22-22 तास झोपलेलं असतं, कारण त्याच्या मेंदूची वाढ होत असते आणि त्याला तेवढी पुरेशी झोप लागते. आपण जर आताची आधुनिक पद्धती बघितली तर सकाळी 5 किंवा 7 मुलांना अगदी झोपेतून, गाढ झोपेतून उठवलं जातं, आंघोळ घातली जाते आणि शाळेत पाठवलं जातं. त्याच्यामुळे त्यांच्या मेंदूची वाढ खुंटत असते हे संशोधनातही सिद्ध झालेलं आहे. म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की सकाळी 9 नंतर शाळा सुरू होतील आणि त्या शाळा साधारण 1:30 वाजेपर्यंत चालतील. प्रत्येकाने आपलं शेड्यूल आहे हे त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं आहे, कारण मुला मुंबईसारख्या शहरामध्ये जागेची टंचाई असते, त्याच्यामुळे शिफ्टमध्ये स्कूल चालतात आणि ही शिफ्ट त्यांना ॲडजस्ट करता यावी. म्हणून नवीन शैक्षणिक वर्ष ज्या ज्या शाळांचं ज्या ज्या वेळेला सुरू होतं, काही शाळांचं आता मार्च महिन्यात सुरू होईल, काही शाळांचं जून महिन्यात सुरू होईल, तर या सर्व लोकांनी आपापले शेड्यूल त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. त्याच्याचबरोबर पुढच्या काळामध्ये नर्सरीसुद्धा रेग्युलेट केली जाणार आहे. महाराष्ट्रातल्या मुलांना, अगदी ग्रामीण भागातल्या मुलांनासुद्धा नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी सगळं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. म्हणजे काय, उशिरा उठली म्हणून त्यांच्या अभ्यासावर दुर्लक्ष बिलकुल होणार नाही. आज पहिली बळाला जाण्यापर्यंत त्यांची अक्षर ओळख झालेली नसते, संख्येची ओळख झालेली नसते, हे सगळं दूर केलं जाईल. महाराष्ट्राची मुलं अतिशय सक्षम बनवली जातील आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये चमत्कार झालेला आपल्याला दिसेल. उद्या मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आहे, त्यावेळेला 60,000 म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये आम्ही बेटी बचाओ हा पिक्चर दाखवतो आहे. हा हिंदीमध्ये पिक्चर आहे आणि त्याच्यामुळे एक चांगला असा मेसेज लोकांच्यामध्ये जाईल की मुलं मुली ह्यासुद्धा आईवडिलांचे असेट असतात. त्यांचा आधार हा पुढच्या काळामध्ये आईवडिलांना मिळू शकतो आणि मुलगी शिकली तर मुलगी घर चालवू शकते. आणि म्हणून मुलीवर दुर्लक्ष होता कामा नये, तिला समान सन्मान मिळाला पाहिजे. आणि ह्या बाबतीत राहुल खन्ना यांनी एक माझ्याकडे प्रस्ताव दिलेला होता आणि या चित्रपटाचे वर्मा नावाचे जे प्रोड्युसर आहेत त्यांनीसुद्धा 60,000 मुलांना मुंबईतल्या मोफत ह्या सिनेमा दाखवला जाणार आहे. आणि माझी खात्री आहे की याचा निश्चितपणे चांगला परिणाम हा मुलांच्या मनावर होईल. आम्ही अनेक प्रश्न जे सोडवतो आहे त्याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर असलेला स्टे उठवावा म्हणून मी स्वतः आमचे जे महाअभिवक्ता आहेत त्यांच्याशी बोललेलो होतो आणि सराफसाहेब स्वतः कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी हा स्टे उठवून घेतल्यामुळे शालेतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्याच्याबद्दल मी सराफसाहेबांचे आभार मानतो. आणि त्याच्याचबरोबर दुसरा प्रश्न जो आहे तो जे आदिवासी भाग आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची कमतरता आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालू आहे आणि त्याच्यामुळे भरतीवर निर्बंध आलेले असले तरी तात्पुरती व्यवस्था मुलांची काय करता येईल का या संदर्भात मी निर्देश खात्याला दिलेले आहेत. आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये तासिका तत्वावर स्थानिक जी डीएड झालेली मुलं आहेत त्यांच्याकडून सेवा घेऊन या मुलांचे कुठल्याही परिस्थितीत शैक्षणिक आबाळ होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. काही मराठीमध्ये काही शिकलेले आपण इंग्लिश डीएड केलेले लोक आहेत, त्यांना वाटत होतं की फक्त इंग्लिश माध्यम असलेल्याच लोकांना घेतलं तर आमच्यावर अन्याय होईल. या 4,500 जागा आम्ही राखीव ठेवलेल्या आहेत आणि ह्या 4,500 राखीव जागांमध्ये ज्यांचं सिलेक्शन जाईल, भले तो कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला मुलगा असू दे किंवा मराठी भाषा शिकलेला असू दे, त्याला इंग्रजी शिकवता येतं की नाही ही त्याची कसोटी राहील. ज्यांना इंग्रजी शिकवता येणार नाही त्यांना संधी दिली जाणार नाही, कारण सेमी इंग्लिशसुद्धा आम्ही कंपल्सरी करतो आहे. आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये एकंदर 48,000 शाळांमध्ये आम्ही सेमी इंग्लिश अशासाठी देतो आहे की मुलांचं मराठीवर प्रभुत्व होतं परंतु इंग्रजीच्या आग्रहापोटी ही मुलं आमच्या जिल्हा परिषद शाळा सोडतात आणि प्रायव्हेट शाळेत जातात आणि वाटेल तेवढी फी भरतात, ज्याच्यामुळे पालक स्वतः त्रस्त होतात.
त्यांच्या मनामधली ही भावना काढून टाकायची आहे. आणि केवळ आम्ही त्यांना इंग्लिश शिकवू असं नाही, तर आम्ही पुढच्या काळामध्ये त्यांना जर्मन, फ्रेंच सगळं शिकवणार आहोत, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये एक जो गैरसमज आहे की जगभरामध्ये इंग्लिश बोलली जाते, अजिबात बोलली जात नाही. युरोपियन देशामध्ये तर अजिबात, UK सोडून कुठल्याही देशामध्ये बोलली जात नाही. अमेरिकेमध्ये सुद्धा, अमेरिका आणि कॅनडा सोडलं तर इंग्लिश बोलली जात नाही. ती इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेज आहे, परंतु त्या त्या देशाची लँग्वेज त्यांना शिकवायला लागेल. आणि त्याच्याचबरोबर त्यांना स्किल डेव्हलपमेंट शिकवायला लागेल. 27 बेडन व्युटनबर्गचे मिनिस्टर डॉक्टर, आता मला नेमकं नाव वाटत नाही, परंतु स्टेगमन तर स्टेगमन हे भारतामध्ये येत आहेत. आणि त्या दिवशी आमचा त्या स्टेटबरोबर करार होईल. त्या एकाच जर्मनीमधल्या स्टेटला, जसं महाराष्ट्र राज्य आहे प्रगत राज्य आहे, तसं ते जर्मनीमधलं बेडन व्युटनबर्ग हे प्रगत राज्य आहे. त्यांना ह्या वर्षाला 400,000 मुलं पाहिजे आहेत स्किल डेव्हलपमेंट केली, परंतु त्यांना जर्मन भाषा यायला लागेल. आणि ती जबाबदारी महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे करून दाखवू. दहिसरमध्ये आहे ते माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, जे विनोद घोसाळकर हे आमदार होते आणि त्यांच्या मुलावर आत्ताच गोळीबार झालेला आहे. मुंबई सुद्धा गोळीबाराचे प्रकार वाढले, कसं बघतात? नाही, अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे, याची निश्चितपणे चौकशी होईल. आणि ज्यांनी हा गोळीबार केलेला आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्पेअर केलं जाणार नाही. कठीणातली कठीण कलम त्यांच्यावर लावली जातील, जेणेकरून पुन्हा असं करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही. एकीकडे ज्या पद्धतीने राजकीय नेत्यांवर हे पद्धतीचे गुन्हे होत आहेत ते अत्यंत गंभीरपणे होत आहेत, कारण की काल असेल जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाला, आज शिवसेनेच्याच माजी नगरसेवकावर होतो. कारण की राजकीय नेत्यांवर टार्गेट केलं जात आहे का कल्याणमध्ये आहे तेच भाजपच्या आमदारांनीच माजी तुमच्या गटात जो आहे त्याच्यावर गोळीबार केला? बघा, कल्याणमध्ये घडलेला प्रकार हा व्यक्तिगत होता, तो पक्षापक्षामधला नव्हता. आणि इथंसुद्धा हा व्यक्तिगत आहे की पक्षापक्षामधल्या वैमनस्यामुळे हे झालं आहे, हे पोलिसांच्या तपासामुळे निश्चित होईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही गुन्हेगाराला महाराष्ट्रामध्ये सोडलं जात नाही, त्यांच्यावर कारवाई होते. आणि हे तुम्हाला येत्या प्रकरणामध्ये सुद्धा सिद्ध होईल. त्यांची तब्येत लवकरात लवकर चांगली व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दुसरीकडे ज्या पद्धतीने काही आमदार ठाकरे गटातले तुमच्या संपर्कात असल्याचं रवींद्र वायकर हे तुमच्या पक्षामध्ये येतील असंही देखील चर्चा सुरू आहे. हे बघा, शेवटी आमचा पक्ष हेच बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी खरी शिवसेना आहे. ही वस्तुस्थिती हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे केवळ आम्ही अजूनही हिंदुत्वाबरोबर आहेत असं तोंडी बोलून चालत नाही, की काँग्रेस जे मतदानासाठी हा कुठल्या धर्माचा तोच कुठल्या धर्माचा असा विचार करते, त्यांच्याबरोबर ज्याला तुम्ही जाता त्यावेळेला तुम्ही काँग्रेसच्या विचाराचे होता. त्यामुळे बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की प्रसंगी मी माझं दुकान बंद करेन, परंतु मी काँग्रेसबरोबर जाणार नाही. आणि काँग्रेसबरोबर गेल्यानंतर वेगळं सांगायला लागत नाही की तुम्ही जोपर्यंत कॉमन मिनिमम प्रोग्राम सही करून काँग्रेससमोर झुकला नाही तोपर्यंत त्यांनी तुम्हाला सपोर्टचं पत्र दिलेलं नव्हतं, विसरू नका. जी राज्यपाल राज्य म्हणजे जी राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये आली याचं एकमेव कारण हा काँग्रेसचा हा हट्ट आहे. आणि ते ज्या पद्धतीने एखाद्या जनसमुदायाकडे व्होटिंग मशीनसारखं बघतात ते त्यांनी बघू नये. बाळासाहेबांचं हिंदुत्व हे हिंदुस्थानाची संस्कृती राखणारे हिंदुत्व होतं आणि ते हिंदुत्व शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत. म्हणूनच बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझा सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे. आणि म्हणून खरं तर उद्या आमच्या मुख्यमंत्री महोदयांचा 60 वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने आनंद दिघे साहेबांच्या मुशीमध्ये त्यांचं जडणघडण घडलेले आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ते सच्चे शिवसैनिक झालेले आहेत. असा सच्चा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे याचा आम्हाला अभिमान आहे. हे बघा, कोणाची नावं सांगून त्यांना बदनाम का करायचं? असं आहे की हळूहळू सगळेच येतील, कारण आमचाच खरा पक्ष आहे. आणि लोकांना हळूहळू कळेल. हे सहानुभूतीचं जे सांगतायत, मी काल सणसणीत उत्तर दिलं आहे ना, त्याची उत्तरं देऊन दे. तुम्ही गोळा करता पैसे, आम्ही नाही करत. आम्ही कोणाला पैसे द्यायला गेलो नाही. आम्ही हे सांगतो, पक्षाला पैसे लागले आम्ही चेकने देतो. ह्याच्या पलीकडे जर कोणी, आणि तुम्ही खोके म्हणता, आम्हाला म्हणणार? आम्ही एवढे स्वच्छ राहून आम्हाला खोके म्हणणार? कोणी सहन करायचं? कोणी दिला अधिकार तुम्हाला? खोके तुम्ही घेत असाल, आम्ही खोके घेत नाही. स्पष्ट सांगतो, ह्याच्यापुढे हे सहन केलं जाणार नाही. मी अतिशय संयमी मनुष्य आहे. माणसाने किती खोटं बोलायचं ह्याला मर्यादा आहे की नाही?
दाखवा ना एका माणसाने असं केलेलं. आणि आमदार किती वर्षाचे आहेत, 80-80 वर्षाचे आमदार, 75 वर्षाचे आमचे आमदार, त्यांचं निधन झालं भाऊंचं, तर त्यांनी पाण्यासाठी म्हणून सोडलं तुम्हाला. तुम्ही साधं पाणी नाही देऊ शकला त्यांना, बाबरसाहेबांना साधं पाणी नाही देऊ शकला आणि म्हणून ते जर सोडून गेले असतील तर त्यांना तुम्ही खोके म्हणणार? त्यांचे बघा एवढे ज्येष्ठ आमदार होते ते, कदाचित पुढच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मंत्रीसुद्धा होऊन गेले असते. तुम्ही काय केलं, तुम्ही लोकांना भेटत नव्हता, तुमचे चिरंजीव लोकांना भेटत नव्हते, लोक 8-8 तास 10-10 तास रस्त्यावर उभे राहत होते, कशासाठी चाललेलं होतं हे सगळं? आम्हीसुद्धा लोकांनी, आम्हाला लाखो लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की दुसऱ्याचा सन्मान ठेवायला शिका. मुख्यमंत्री हा नेहमी जनतेचा असतो. बघा वर्षाई निवासस्थान किल्ल्यासारखं झालं होतं, कोणाला प्रवेश नव्हता. शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, वर्षाची दारं सत्ताड उघडली, गरीबातला गरीब मनुष्य जाऊ शकतो वर्षावर, त्यांना भेटू शकतो, स्वतःला न्याय मिळवू शकतो. आणि ही वस्तुस्थिती आहे. म्हणून माझ्यासारखा मंत्री पालकमंत्री असतानासुद्धा कोळी लोकांच्या भेटीला येतो, त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये स्वतःचं आनंद मानतो. आणि म्हणून मला ज्यावेळेला पक्षाची निवड करायची होती त्यावेळेला शिवसेनेमध्ये का आलो, बाळासाहेबांनी हा स्वाभिमान मिळवून दिलेला आहे म्हणून बाळासाहेबांच्या पक्षामध्ये मी आलो. काँग्रेसबरोबर जाणाऱ्या पक्षामध्ये जर हे जाणार हे माहिती असतं तर मी इथं आलोच नसतो. असं बिलकुल नाही हो, तुम्हाला कोणी सांगितलं? ईडीची कारवाई कोणावर झाली तर त्यांनी उत्तर द्यावं. रोहित पवारनी उत्तर दिलं ना, त्यांच्यावर कुठे कारवाई झाली आहे? त्याच्यामुळे तुमचा जर एखादं संशयास्पद काही असेल तर ते हे करतील, डिस्प्रपोर्शनेट असेट असतील तुमच्या, तुम्हाला विचारणारच ना ते कुठून आलं, तुम्हाला विचारणार, समर्पक उत्तर देता आलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.